यानंतर येशू आणि त्याचे शिष्य यहुदिया प्रांतात आले आणि तेथे त्यांच्या बरोबर राहून तो बाप्तिस्मा करत होता. योहानही शालिमा जवळचे एनॉन येथे बाप्तिस्मा करत होता, कारण तेथे पाणी मुबलक होते आणि लोक येऊन बाप्तिस्मा घ्यायचे. हे योहान कैदेत पडण्यापूर्वीचे आहे. मग योहानाच्या शिष्यांचा एका यहुद्याबरोबर शुद्धीकरणाविषयी वादविवाद झाला. गुरुजी, जो यार्देनेच्या पलीकडे तुमच्या बरोबर होता, ज्याच्या विषयी तुम्ही साक्ष दिली आहे, पहा तो बाप्तिस्मा करतो आणि सर्वजण त्याच्याकडेच जातात. माणसाला स्वर्गातून दिल्याशिवाय काहीच मिळू शकत नाही. मी ख्रिस्त नव्हे तर त्याच्या पुढे पाठवलेला आहे असे मी म्हणालो होतो. याविषयी तुम्हीच माझे साक्षी आहात. वधू ज्याची आहे तोच वर आहे, आणि उभा राहून त्याचे बोलणे जो ऐकतो तो वराचा मित्र आहे. त्याला वराच्या वाणीने अत्यानंद होतो, तसा हा माझा आनंद पूर्ण झाला आहे. त्याचे महत्व वाढायला हवे आणि मी कमी व्हायला हवे. जो वरून येतो तो सर्वांच्या वर आहे, जो पृथ्वीपासून आला तो पृथ्वीचा आहे आणि पृथ्वीच्या गोष्टी बोलतो. जो स्वर्गातून येतो तो सर्वांच्या वर आहे. जे त्याने पाहिले आहे आणि ऐकले आहे त्याविषयी तो साक्ष देतो, पण त्याची साक्ष कोणी मानत नाही. जो त्याची साक्ष मान्य करतो त्याने देव सत्य आहे ह्या गोष्टीवर शिक्का मोर्तब केले आहे. कारण ज्याला देवाने पाठवले तो देवाची वचने बोलतो, कारण तो आत्मा मोजून मापून देत नाही. पिता पुत्रावर प्रीती करतो आणि त्याने सर्व काही त्याच्या हाती दिले आहे. जो पुत्रावर विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन आहे, आणि पुत्रावर जो विश्वास ठेवत नाही तो जीवन पाहणार नाही, तर देवाचा क्रोध त्याच्यावर राहतो.